के दिल मेरा धड़के दर्द जवानी का सताए बढ़बड़के या गाण्याच्या तालावर आपल्याला अजूनही ताल धरायला भाग पाडणारे भारतीय चित्रपट सृष्टीमधील असा हा पहिला अभिनेता ज्यांना खऱ्या अर्थाने नृत्याची जाण होती असे हे भगवान दादा म्हणजेच भगवान आभाजी पालव. सर्व कलागुणांनी संपन्न या नररत्नाचा जन्म 1 ऑगस्ट 1913 साली अमरावतीमध्ये झाला. वडील कापड गिरणी कामगार असल्याने त्यांनी आपलं बालपण मुंबईतच घालवले. 4थीमध्येच त्यांनी शाळेला रामराम ठोकला आणि छोटी मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह चालू केला. परंतु त्यांचं मन मात्र चित्रपट सृष्टीमध्ये धाव घेण्याचं स्वप्न पाहत होतं. आपल्याला चित्रपटात काम करायचे असेल तर आपण आपली शरीर यष्टी पिळदार बनवावी यासाठी त्यांनी व्यायाम शाळेमध्ये जाणेही सुरू केले. मिल कामगार म्हणून काम करता करता ते मुंबईतील फिल्म स्टुडिओना भेटी देऊ लागले. 1930 साली त्यांना या मेहनतीचं फळ मिळालं. सिराज अली हकीम यांनी त्यांना बेवफा आशिक या मुकपटात विनोदी भूमिकेसाठी निवडलं. यामध्ये त्यांनी कुबड्याची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना जवळजवळ 7 ते 8 महिने काम मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी चंदावरकर यांच्याकडे धाव घेतली आणि अजून 3 मुकपटांमध्ये कामं मिळवली. 1934 साली त्यांनी पहिल्यांदा नायक म्हणून हिम्मत ए मर्दा या चित्रपटात काम केले आणि त्यानंतर त्यांनी आपलं सर्व लक्ष दिग्दर्शनावर केंद्रित केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता बहादूर किसान आणि येथे त्यांची ओळख सी रामचंद्र यांच्याशी झाली. दादांनी अण्णांची संगीतामधील आवड जाणून त्यांना संगीतकार म्हणून संधी दिली. 1942 साली त्यांनी निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. 1947 साली त्यांनी चेंबूरचा जागृती स्टुडिओ विकत घेतला आणि लो बजेट फिल्म्स करू लागले आणि त्यानंतर त्यांना बऱ्याच संध्या उपलब्ध होत गेल्या. त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या एका प्रसंगावर प्रकाश टाकल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ललिता पवार आणि ते एका प्रसंगामध्ये अभिनय करत असताना त्यांना ललिता पवारांच्या कानशिलात वाजवायचे होते आणि त्यांनी मारलेली कानशिलात एवढी जोरात होती की ललिता पवार यांच्या डोळ्याजवळची एक नस फाटली. त्यानंतर एका प्रमुख अभिनेत्रीची ओळख एक सहाय्यक अभिनेत्री म्हणून होऊ लागली. दोस्ती, क्रिमिनल, जलन, भेदी बंगला यांसारख्या चित्रपटातून त्यांनी अभिनय आणि भूमिका दोन्ही पार पाडल्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर चढत गेले. यातच त्यांची आणि राज कपूर यांची फेमस स्टुडिओमध्ये भेट झाली. त्यावेळी राज कपूर यांनी दादांना सामाजिक जाणीवेचे चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला. यातून भगवान दादांना एका सिनेमाची कहाणी सुचली. ही रॉम कॉम आणि सुंदर गाण्यांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना लाभली ती म्हणजे अलबेला. यामधील त्यांचाच अभिनय आणि भोली सूरत दिल के खोटे आणि शोला जो भडके या गाण्यांवरील नृत्य लोकांच्या मनावर आजही राज्य करतं. या गाण्यांना त्यांच्या मित्राने म्हणजेच सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलं. भगवान दादा आणि गीता बाली यांची जोडी अलबेलीच ठरली. अलबेला चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी आणि ऐश्वर दिले. त्यांनी झमेला आणि लाबेला अशा 2 चित्रपटांची निर्मिती केली पण त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर त्यांना त्यांचा जुहूचा बंगला आणि 7 गाड्या विकाव्या लागल्या आणि त्यांनी दादरच्या 40 स्थलांतर केले. नंतर त्यांनी चित्रपट निर्मिती न करता अभिनयावर लक्ष केंद्रित केले. उतार वयात गरिबी सहन करत असताना सुद्धा त्यांनी चित्रपट सृष्टीत अनेक नाती कमावली. नृत्य, अभिनय आणि विनोद याचे उत्तम उदाहरण असलेल्या भगवान दादांनी 4 फेब्रुवारी 1989 रोजी शेवटचा श्वास घेतला. परंतु प्रेक्षकांच्या मनात मात्र अजरामर स्थान निर्माण केले.